आरोग्य येथे तिसरी आघाडीच्या वतीने पत्रकारांचा सन्मान समारंभ संपन्न. पत्रकार हाच समाजाचा खरा आरसा, राजू खिचडे यांचे प्रतिपादन. पत्रकार हाच समाजाचा खरा आरसा, राजू खिचडे यांचे प्रतिपादन. तिसरी आघाडीने केला पत्रकारांचा सन्मान. आजच्या या जमान्यामध्ये पत्रकार हाच समाजाचा खरा आरसा असून त्यांच्यामुळेच समाजातील अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम होत आहे. जर पत्रकार नसेल तर समाज दिशाहीन होईल, त्यामुळे पत्रकाराची भूमिका समाजासाठी मोलाची असल्याचे प्रतिपादन राजू खिचडे यांनी व्यक्त केले. ते कारतगा तालुका निप्पाणी येथे तिसरी आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकारांचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. सान्निध्यातून आम्ही तुम्ही सर्वांनी सताळमेळ लढतोय आणि तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये काम केलेल्या लोकांचा तर आम्ही सातत्यानं सत्कार करत आलोय. पण ह्या कोरोना काळामध्ये सुद्धा ज्या ज्या व्यक्तींनी, ज्या ज्या लोकांनी आपला जीव धोक्यात ठेवून काम केलं, त्याच्यामध्ये आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या असतील, शिक्षक असतील, डॉक्टर्स असतील, ग्रामपंचायतीमधले आमचे सर्व कर्मचारी असतील, असं सर्वांचा आम्ही एक विशेष सत्कार करून त्यांना सहकार्य करायचं काम केलं. आणि एक मनामध्ये ठटकत होतं की पत्रकारांचे विशेष त्याच्यामध्ये घेऊन पुन्हा सत्कार करायचं नको, कारण समाजामधलं एक वेगळं घटक म्हणजे कोण आहे, पत्रकार आहे. समाजाचा दुसरा डोळा कोण आहे तर पत्रकार आहे. म्हणून कुराडे सरांनी सांगितलं की त्यांची लेखणी जे काम करते ती तलवारीचे काम करते. यावेळी सर्व पत्रकारांचा सत्कार तिसरी आघाडीचे नेते राजू खिचडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष इलाई अत्तार, सोमराया गावडे, संजय गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पत्रकार रंगराव बन्ने, तानाजी बिरनाळे, प्रशांत कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. परिसरात प्रामाणिकपणे आजपर्यंत काम करत आले, पण पत्रकारांना रिस्पेक्ट देणारे किंवा पत्रकारांचा मान ठेवणारे व्यक्ती मी प्रथम त्या गेल्या 7-8 वर्षामध्ये राजू खिचडे आणि या सगळ्या पत्रकारांच्या पहिली तर पत्रकारिता ही बऱ्याच अंशी जाहिरातीवर चालते, पण आम्हाला तिसऱ्या आघाडीच्या कडेला एवढेच जाहिरात द्या, तेवढी जाहिरात द्या असं काही नाही. पण राजू खिचड्यांच्या बातम्या का लावल्या जातात, कारण राजू खिचडे सरांचं असून देत किंवा तिसऱ्या आघाडीचं काम असून देत, हे काम इतकं प्रामाणिक आहे की सर्व समाजातल्या सर्वसामान्यातल्या अगदी थरापर्यंत जाऊन हे काम हे फक्त तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून केलं जातं. हे काम हे आमच्या ऑफिसच्या संपादकापर्यंत माहिती आहे आणि म्हणूनच राजू खिचडे सरांनी गेल्या 7 वर्षापासून जे प्रामाणिक काम केलंय त्या प्रामाणिक कार्याचं फळ येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना मिळेल, त्यामध्ये काही वावगं ठरणार नाही. जे समाजामध्ये वंचित आहे आणि त्या वंचितांना हेरून तिसरी आघाडी ही प्रकट होत अण्णांनी ज्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटना कसं लढवावं आहे त्याचप्रमाणे आणि त्यांचाच वारस घेऊन राजू खिचडे सरकार लढवया. आमच्यापेक्षा 1-2-3 वर्षांनी मोठे असतील आणि असा हा लढवया. समाजामध्ये जे वंचित लोक आहेत, वंचित घटक आहेत, त्यांना प्रकाश ज्योतात आणून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ही तिसरी आघाडी आहे. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक सुभाष ठकाणे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार राजू कुऱ्हाडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विपुल धरणगुते, पांडुरंग बुडके, दिलीप खोत, रणजित हंडे, महादेव डांगे, सचिन जाधव, उत्तम मुरकुंडे, प्रमोद रत्नाकर, भरमा कगुडे, गणेश मोरबाळे, बापू सोवडर, आलू बुडके, बाहुबली मानगावे, नितीन शिंदे, सिकंदर पटेल, अभिजित देसाई यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.